तर मवी असं ठरलं वादाचा जागा जो तिढा आहे तो आता सुटलेला आहे. कोल्हापूर रामटेकची जागा काँग्रेसकडे अशी राऊतांनी माहिती दिलेली आहे. सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे. चंद्रहार पाटील या जागेचे उमेदवार आहेत. तर हातकणंगलेच्या जागेबाबत राजू शेट्टींची चर्चा सुरू असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे. वंचितला 4 जागा देण्यासाठी मविया तयार असल्याचं सुद्धा राऊत म्हणतात. तर काँग्रेसच्या नेत्यांची वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरू आहे असं सुद्धा संवाद सुरू असल्याचं संजय राऊत म्हणतात. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेकडे राहील. कोल्हापूरची जागा छत्रपती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना द्यायचं ठरल्यामुळे महाविकास आघाडी ती काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना गेल्यावरती पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही सांगलीतली जागा घेतली. सांगलीमध्ये आम्ही चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांना माननीय उद्धव साहेबांनी उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे. तसं आता प्रत्यक्षपणे पण अप्रत्यक्षपणे आणि मला वाटतं 2 दिवसातच सांगलीमध्ये उद्योजित झालेल्या सभेसाठी चंद्रहार पाटलांच्या प्रचार सभेसाठी मिरजला मोठी सभा आहे तिथे चाललेली आहे. जागा वाटप संपलेलं आहे. परवा नेहरू सेंटरला रात्री 11 वाजेपर्यंत माननीय शरद पवार मी स्वतः काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते वेणुगोपालजी मुकुल वासनिकजी अशोक गेहलोतजी रमेश चेंथिला बाळासाहेब थोरात होते आणि त्याच्यामध्ये फायनल जो कागद तयार झाला त्याच्यामध्ये रामटेकची जागा ही काँग्रेसला देण्याचं निश्चित झालं. मी चर्चा संपली तिथे. हातकलंगडे आमच्याकडे आहे बाजूला. राजू शेट्टी यांच्याशी त्या संदर्भात आमच्याशी चर्चा सुरू. प्रकाश आंबेडकरांच्याशी काँग्रेस पक्ष चर्चा करतो आहे. इतर काही आमचे प्रमुख नेते चर्चा करतायत. प्रकाश बाळासाहेब आंबेडकर हे काल सभेला आले होते ही सकारात्मक गोष्ट आहे. <स्थाँगा। स्थाँगा>